गेल्या पाच वर्षांपासून राधानगरी तालुक्यातील महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी पद रिक्त आहे त्यामुळे शून्य ते पाच वयोगटातील बालक किशोरवयीन मुली गरोदर माता यांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत राधानगरी तालुक्याला कायमस्वरूपी महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी द्यावा अशी मागणी सभापती दिलीप कांबळे यांनी केली आहे दुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या राधानगरी तालुक्यात गोरगरीब नागरिक राहतात गेल्या पाच वर्षापासून राधानगरी तालुक्याला महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी मिळालेला नाही राधानगरी तालुक्यात एकूण तीनशे सदतीस अंगणवाड्या आहेत सध्या दोन सुपरवायझर पद आणि एक वरिष्ठ सहाय्यक पद रिक्त आहे राधानगरी तालुक्यात शून्य ते पाच वयोगटातील अकरा हजार आठशे चव्वेचाळीस बालकांनी अंगणवाडीत प्रवेश घेतलाय मात्र प्रकल्प अधिकारी पद रिक्त असल्यानं अनेक अडचणी येत आहेत विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असताना इथं अतिरिक्त महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची नेमणूक झाली पण हे अधिकारी कार्यालयात न येता घरात बसूनच कामकाज करत असल्याचा आरोप सभापती दिलीप कांबळे यांनी केलाय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी आणि तात्काळ कायमस्वरूपी महिला बालविकास अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी त्यांनी मागणी केली आहे बालकांचं कुपोषण कमी करण्यासाठी किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन गरोदर मातांना पोषण आहार अशा योजना सक्षमरित्या राबवण्यासाठी महिला बालविकास अधिकारी असणं गरजेचं आहे या संदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांच्याकडं चौकशी केली मात्र शासकीय थाटातील उत्तर मिळालं